राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या पुढाकारातून विद्यापीठ परिसरातील मुख्य प्रशासकीय इमारतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळा उभारला जात आहे। यासाठी आज झालेल्या भूमिपूजन समारंभाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष श्रीमंत राजे डॉ मुधोजी भोसले उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याबरोबरच त्यांच्या विचारांच्या अनुरूप भविष्यातील पिढी घडवण्याचा संकल्प या निमित्ताने आपण करूया, असं गडकरी यावेळी म्हणाले। देशाच्या कानाकोपऱ्यात शिवाजी महाराजांचं कार्य आणि कर्तृत्व पोहोचायला हवं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। आपलं विद्यापीठ म्हणजे एक प्रकारे ज्ञानाचं मंदिर आहे आणि ज्ञानाच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आता त्या ठिकाणी प्रेरणा त्यांच्या या पुतळ्यामुळे सगळ्यांना मिळणार आहे। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचे जे आदर्श होते, जे सिद्धांत होते, जी नीती होती, त्याच्या अनुरूप ज्ञानाने परिपूर्ण असणारी भविष्यातली पिढी निर्माण झाली पाहिजे आणि नक्कीच याचा उपयोग त्याकरता होणार आहे। त्यामुळे या पुतळा उभारणीच्या निर्माणातूनच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या अनुरूप भविष्यातली पिढी घडवण्याचा संकल्प या निमित्ताने करतो आहे, ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे।